बॅक पेन हा सर्वात कॉमनली आढळणारा त्रास आहे. कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला ऍट सर्टन पॉइंट ऑफ टाइम कधी ना कधी माइल्ड किंवा तीव्र हा बॅक पेन येतोच. तर प्रिव्हेंट कसं करणे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, बिकॉज आय बिलीव्ह प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर. पहिले तर तुमची जीवनशैली, सिडेंटरी लाईफस्टाईल हे सोडणं खूप गरजेचं आहे. व्यायाम नियमित, नित्य नियमित करणं खूप गरजेचं आहे. फिजिओथेरपीचे व्यायाम म्हणजे ज्याला आपण एक्सटेन्शनचे व्यायाम म्हणतो, पोटावर झोपून भुजंगासन, अर्धा भुजंगासनचे व्यायाम हे करणं खूप गरजेचं असतात. तोलाचे व्यायाम ज्याला आपण बॅलन्सचे व्यायाम म्हणतो, सूक्ष्म एरोबिक एक्सरसाइज ज्याला की आपण चालणे किंवा ब्रिस्क वॉकिंग असं म्हणतो, तुम्ही अजून पिलाटेसचे व्यायाम करू शकता, सूर्यनमस्कारचे व्यायाम करू शकता जर तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस केलं तर, नाहीतर योगाचे व्यायाम करू शकता. चालणे कमीत कमीत 6,000 ते 10,000 स्टेप्स 5 वेळा एका आठवड्यामध्ये व्हायलाच पाहिजे. दुसरं असं आहे की वजन न वाढून देणे. ओबेसिटी किंवा लठ्ठपणा याच्यामुळे पोटाचे घेर वाढले की तुमच्या मणक्यांवर, लोअर मणके म्हणजे तुमच्या माकडहाडाचे वरचे मणके आहेत त्याच्यावर खूप प्रेशर येतं आणि पाठदुखीचे त्रास होऊ शकतो. तर वजन कंट्रोलमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे. पॉश्चर हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसे बसता, तुम्ही कसे झोपता हे तुम्ही नीट प्रिव्हेंट करू शकता. आपल्या क्लिनिकल याच्या प्रॅक्टिसमध्ये खूप आयटी किंवा मल्टीनॅशनल कंपनीचे लोक येत असतात, ऍज यंग ॲज 20-25 इयर्सचे पण येतात. त्यांना मानेचे आणि पाठीचे दुखणं असतात, तर आम्ही त्यांना नेहमी अर्गोनॉमिक किंवा पॉश्चरल ऍडवाइस देतच असतो. पॉश्चरल ऍडवाइस म्हणजे पहिले तर आहे की तुम्ही डेस्क जॉब जर करत असाल तर लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कसे ठेवणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या डोळ्याच्या दृष्टिकोनाच्या याच्यातच ठेवायला पाहिजे. अर्गोनॉमिक चेअर घेणं खूप गरजेचं आहे. अपराईट म्हणजे ताट बसणे आणि स्लाउच करणे म्हणजे वाकून न बसणे किंवा कुबड काढून न बसणे हे खूपच गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काही काही पद्धती जसे की गाडी चालवताना ताट बसणे किंवा वजन उचलताना शरीराच्या लांब हात ठेवून वजन किंवा शरीराच्या लांब ठेवून वजन न उचलणे करून जवळ ठेवून उचलणे. जर तुम्ही वाकत असाल, कुठलीही गोष्ट वाकत असाल तर दोन्ही पाय थोडेसे वाकून कुठली गोष्ट उचलू शकता. हाऊसवाईफ जे खूप वेळ घराचं काम करत असतात किंवा स्वयंपाकघरात काम करत असतात ते पण आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप दिसतात. त्यांना आम्ही नेहमी सांगतो की फॉरवर्ड बेंडिंग खूप अवॉइड करा. त्याच्यानंतर जर तुम्ही खूप वेळ उभं राहणार असाल तर एक छोटासा पाट ठेवू शकता तुमच्या स्वयंपाकघराच्या इथे. दर 15-20 मिनिटांनी एक पाय त्याच्या वर ठेवू शकता. जे नॉर्मल घरचे झाडू पोछा होतं त्याला तुम्ही लॉन्ग लिव्हर करू शकता, म्हणजे त्याचं एक्सटेंड करू शकता झाडूची लेंथ, जेणेकरून तुम्हाला वाकता येत नाही. बॅक पेन का होते, कारण रक्तवाहिनी जे आपल्या मणक्यांच्या मधले जी गादीमध्ये जाते तिथे रक्त पुरवठा पोहोचत नाही स्मोकिंग आणि ड्रिंकिंगमुळे. सर्वात इम्पॉर्टंट आहे क्लिनिकमध्ये नेहमी पेशंट्स येतात की मी झोपलो आणि झोपून उठल्यावर माझी पाठ एकदम आखडली, मला उठताच येत नव्हतं. तर उशी कुठली घेणे आणि गादीवर कसे झोपणे हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा तुम्ही झोपत असाल तर कुशीवर झोपणे हे नेहमी ॲडवायझेबल आहे. एक नॉर्मल उशी जी आपले कान आणि खांद्यामधली डिस्टन्स कव्हर करते हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दोन पायामध्ये जर तुम्ही उशी घेतली तर अजून जास्त चांगला आहे. त्याच्यानंतर लंबर स्पॉन्डिलायटिस आणि एक मणका दुसऱ्या मणक्याच्या पुढे सरकतो ज्याला आपण लिस्थेसिस म्हणतो, ती नेहमी 85 पुढे आढळण्यात येतं. त्या लोकांना आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही कमरेचा पट्टा घालू शकता, जमिनीवर बसणं खूप अवॉइड करा हे नेहमी सांगतो, आणि भारतीय संडास ॲज फार ॲज पॉसिबल अवॉइड करणं हे नेहमी सांगतो. तरुण लोकांमध्ये पाठीचा दुखण्याचं प्रमाण 5 ते 10% आधीपासून प्रचंड वेगात वाढत आहे. याचं मेन तर कारण आहे चुकीची जीवनशैली किंवा बसण्याची चुकीची पद्धत किंवा टेक्नॉलॉजीचा वापर. टेक्नॉलॉजी म्हणजे आजकाल इतकी वापरली जाते यंग लोकांमध्ये, गेमिंग म्हणा किंवा बिंज वॉचिंग जे आजकाल खूपच सुरू होत आहे. तुम्ही कशी सोफ्यावर बसता किंवा कशी बेडवर झोपता आणि तासनतास टीव्ही किंवा तुमची टॅबलेट बघत राहता, त्यांनी तुमच्या मणक्यांवर आणि मणक्यांमधल्या गादीवर अंड्यू प्रेशर पडतं आणि दुखणं येतं. सेकंडली असं आहे की बरेच यंग लोक आहे ना, त्यांच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत, पाणी पित नाहीत. खूप लोक असे जे बाहेरचे ऍक्टिव्हिटीज करत नाही, जसे सनलाईट पाहिजे ते करत नाहीत,
सनलाइट मिळायला पाहिजे ते होत नाही, म्हणून हे दुखणे येणं खूप कॉमन आहे. पाठीचं दुखणं वयोवृद्ध लोकांना तर होतच, पण प्रेग्नंट बायकांना ज्यांचं पोटाची घेरी जास्ती आहे त्यांना पण होतो. फिमेल ज्यांना ऑस्टिओपोरोसिस किंवा पाळीनंतरचे पाठीचे दुखणे येतात ते पण खूप वल्नरेबल असतात. जसे जसे तुमची पाळी संपते तर तुमची बोन फॉर्मेशनची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे मणक्यांमधली किंवा खुब्यामधली ती कमी होते. त्यासाठी तुम्हाला कॅल्शियमचा चांगला आहार घ्यायला पाहिजे आहे, व्हिटॅमिन डी म्हणजे ड जीवनसत्वाचा चांगला आहार घ्यायला पाहिजे आहे. त्याच्यानंतर व्यायाम करणे खूप गरजेचं आहे, याला आपण वेट बेरिंग एक्सरसाइज म्हणतो आणि एक्सटेन्शन एक्सरसाइज म्हणतो, हे खूप गरजेचं आहे. मेल आणि फिमेल्समध्ये बघायला गेलं तर फिमेल्समध्ये आजकाल पाठदुखीची खूप तीव्रता वाढत आहे आणि पर्सेंटेज पण वाढत आहे. हेल्दी पॉश्चर पाठीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पहिले तर तुम्ही पॉश्चर घरच्या घरी एक्झामिन करू शकता. सोपा मार्ग असा आहे की एक भिंती असते किंवा दार असतं त्याला नीट टेकायचं आणि कोणाला तरी साईडने आपलं पॉश्चर एक्झामिन करायला बघायचं. कान, खांदा आणि तुमचे खुबा याच्यामध्ये समतोल पाहिजे आहे. ते जर तुमचा समतोल बिघडला तर तुमचे पाठीचे किंवा मानेचे दुखणे सुरू होतात. पहिले तर आहे की पॉश्चर म्हणजे अपराईट राहणे हे खूप गरजेचं आहे आणि सेम पॉश्चरमध्ये अर्धा पाऊण तासाच्या वर न राहणे हे खूपच इम्पॉर्टंट आहे. पाठीसाठी एस्पेशली तुम्ही जेव्हा पण उभं राहणार तेव्हा थोडेसे खांदे मागे घेणे, डोकं सरळ करणे आणि पोटाचे जे स्नायू आहेत ते थोडेसे आत ओढणे खूप गरजेचं आहे. हा तुमचा एक नॉर्मल पॉश्चर असू शकतो. एक आपण याला न्यूट्रल स्पाईन असं घटक असतं ज्याच्यात खुबा आणि पोटा, खुबा आणि पोट्यामधलं अंतर याच्यात मध्यभागी जर आपण आलो तर त्याला न्यूट्रल स्पाईन असं म्हणतो. मुख्यतः पॉश्चर चांगलं ठेवणं हे उभं राहणं आणि बसण्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पण तुम्ही बसाल तर अशी खुर्ची घ्यायची ज्याला आर्म रेस्ट आहे. त्याच्यानंतर तुमचा गुडघ्याचा आणि तळपायाचा अँगल 90 डिग्री पाहिजे आहे. तुम्ही छोटीशी उशी किंवा एक टॉवेलचा रोल घेऊ शकता जे तुमच्या पाठीच्या कण्यामध्ये ठेवू शकता आणि तेव्हा बसायचं. खूप लोक काय करतात मोठी उशी घेतात आणि स्लाउच झालं तरी त्याला कळत नाही, तर त्यासाठी अपर बॅकच्या इकडे तुम्ही उशी ठेवली तर जास्ती चांगलं आहे कारण त्याला टेकून तुम्ही अपराईट ठेवू शकता. पाठीचा पॉश्चर हा सर्वात इम्पॉर्टंट इश्यू आहे. आपल्याला देवानी ही अशी पाठ दिली ती सी शेप्ड आहे, ठीक आहे. हे या मणक्यांमधली जी गादी आहे आणि इथे मागचे जे जॉईंट्स आहेत त्याच्या मध्ये जे मज्जेरजू आहे, ठीक आहे, ही जी देवाने दिले ते एकदम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. ते मेंटेन कसं होतं तुमच्या पोटाच्या स्नायूने आणि पाठीच्या स्नायूने कसं होतं की तुम्ही एकाच पोझिशनमध्ये किंवा फॉल्टी पॉश्चर किंवा चुकीचं बसत गेलात तर खूप आणि खूप तुमच्या मणक्यांच्या गादीवर प्रेशर पडतं आणि वारंवार तसंच प्रेशर पडून रिपीटेड स्ट्रेस इंजुरी होते. त्या स्ट्रेस इंजुरीमुळे कदाचित तुम्हाला वेअर अँड टेअर होऊन अर्थरायटिस म्हणजे लंबर स्पॉन्डिलायटिस होऊ शकतो किंवा प्रोलॅप्स इंटरव्हर्टिब्रल डिस्क होऊ शकतो, म्हणजे तुमची गादी बाहेर येते. या चित्रामध्ये दिसते ही अशी गादी बाहेर आली आहे. दोन मणक्यांमधली ही गादी बाहेर आली हे तुमच्या मज्जेरजूच्या शिरांवरती दाब देऊ शकते आणि सिम्पटम्स देऊ शकतात. तर पॉश्चर हा खूप इम्पॉर्टंट आहे. पॉश्चर हा काही लगेच सुधारू शकत नाही, तुम्हाला त्याची खूप चांगली ट्रेनिंग करावं लागते. माझ्याप्रमाणे मेन आहे तुमच्या कोर मसल्स म्हणजे पोटाच्या स्नायूंना चांगली शक्ती असली आणि पाठीच्या स्नायूंचे तुमचे चांगली मुवमेंट असेल तर तुम्हाला पाठीचा त्रास होण्याची किंवा पुअर पॉश्चर असेल तरी पण तुम्ही ते नीट मॅनेज करू शकाल. पाठीची काळजी घेणं खूपच महत्वाचं आहे कारण पाठीचं दुखणं एकदा आलं तर ते जायला खूप वेळ लागतं. प्रायमरी थिंग जे मी नेहमी पेशंटला म्हणतो की तुमचं पाण्याचं इंटेक वाढवा. घरातले कॅल्शियम रिच फूड जसे की नाचणी म्हणा, रागी म्हणा, पनीर म्हणा किंवा राजमा म्हणा, कोथिंबीर म्हणा, जवस म्हणा याचं सेवन जास्ती केलं पाहिजे. हळद दूध घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर नित्य नियमित पाठीचे व्यायाम हे करणं खूपच गरजेचं आहे. त्याच्यानंतर पॉश्चर चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे. नियमित चालणे हा एक तुमचा घटक किंवा जीवनशैलीचा एक पार्टच पाहिजे आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉप पासून वीन ऑफ करणं खूप गरजेचं आहे.
सॅटर्डे संडे जर आय टी प्रोफेशनल्सला सुट्टी असेल तर तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचा लॅपटॉप पूर्ण बंद करायला पाहिजे आणि तुमच्या शरीराकडे फोकस करायला पाहिजे. जर तुम्हाला काही त्रास होत नसेल तर तुम्ही जिमचे व्यायाम पण करू शकता, फंक्शनल ट्रेनिंग ज्याला म्हणतो ते पण करू शकता. लेजर किंवा स्पोर्ट्स, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे खूप चांगले तुमच्या पाठीसाठी असतात. फिजिओथेरपिस्ट कडे कधी जाणं किंवा तुमच्या हेल्थ केअर प्रोफेशनल कडे कधी जाणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. खूप सारे लोक असे करतात की ते पाठीचे दुखणं अंगावर काढतात, पण हे दुखणे अंगावर न काढता जेव्हा पण तुम्हाला पाठीचे दुखणं एक विशिष्ट एका पद्धतीनंतर खूपच दुखत असेल, जसे की पाठीच्या कणा दुखत असेल किंवा हालता पण येत नसेल किंवा पाठीपासनं खुब्यापर्यंत दुखणं किंवा पाठीपासनं मांडीपासनं तळपायापर्यंत दुखणं जात असेल तर तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्ट किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टरकडे जाणं खूपच गरजेचं आहे. काही काही वेळा असं होतं की खूप लोक सेल्फ मेडिकेट करतात, ते खूप चुकीचं आहे. कारण आपल्याला पहिले कॉज ऑफ द बॅक पेन म्हणजे का दुखणं होतंय हे खूप शोधणं गरजेचं आहे. काही काही लोक गुगलवर शोधून उपचार करायला बघतात, त्यांनी नो डाऊट की पहिले पहिले थोडस तुमचं दुखणं कमी होतं, पण त्याच्यानंतर जेव्हा दुखणं तीव्र होतं मग तुम्ही डॉक्टरांकडे येता. त्यापेक्षा जर तुम्हाला बेसलाईन पेक्षा थोडस नॉर्मल दुखणं, नॉर्मल पेक्षा जास्ती दुखणं येत असेल तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे गेलात तर ते तुम्हाला नीट तपासून प्रॉपर उपचार सांगू शकतील. आपण आजीचा बटवा ज्याला म्हणतो तर त्यासाठी आपल्या घरीच काही ना काहीतरी आयोडेक्स, मूव्ह, वॉलिनी हे मलम असतं, ते तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर हलक्या हाताने तुम्ही चोळू शकता, पण मणक्याच्या भागात कधी जोराने चोळायचं नसतं, हलक्या हाताने पसरून तुमच्या स्नायूंना चोळला तर चालतं. दुसरं असं आहे की तुम्ही हीट किंवा आईस, बर्फाचा शेक किंवा गरम पाण्याचा शेक हा रेडीली उपलब्ध असतो तो घेऊ शकता. ही जी उपचार पद्धती आहे ही कमी होत चालली आहे, तर तुम्ही घरी सूक्ष्म व्यायाम करू शकता, जसे की नी टू चेस्ट हा एक व्यायाम आहे, एक पाय छातीकडे ओढणे तो व्यायाम करू शकता, दोन्ही पाय वाकून ब्रिजिंगचा व्यायाम करू शकता, नंतर स्ट्रेट लेग रेज हळूहळू खुबा सरळ ठेवून पाय वर उचलू शकता, त्याच्यानंतर कोर एक्सरसाइज आपण ज्याला म्हणतो म्हणजे पोटाचे स्नायू जितके आत ओढता येतील तेवढे आत ओढणे हे करू शकता. सर्वात इम्पॉर्टंट घरच्या घरी करण्याचा व्यायाम आहे भुजंगासन. पोटावर झोपून हळूहळू तुम्ही हातावर वजन घेऊन वर येऊ शकता, जेणेकरून तुमचे स्नायू मोकळे होतील आणि पाठीच्या दुखण्याला मदत करेल.